लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंसमोर यंदा सुनेत्रा पवारांचं आव्हान असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामतीमध्ये सभांचा धडाका लावला असून पवारांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पाहुयात यासंदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदा बारामती लोकसभेच्या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय, कारण बारामतीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना रंगणार आहे. सुप्रिया सुळे यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं आव्हान असेल. इकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार बारामतीमध्ये ठाण मांडून आहेत. अजित पवार भाजप शिवसेना महायुतीसोबत गेल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्या टार्गेटवर आले आहेत. निवडणूक प्रचार सभेत शरद पवार यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. त्यांचे एकदा त्यांनी सांगितलं, वादाविषयी सांगितलं की शरद पवारांचं रोज धरून मी राजकारण जातात. आज जे काही त्यांचं राजकारण चाललेलं आहे ते माझ्या विचारांनी नाही. माझं रोज धरून मी असलं काम कधी करणार नाही. जो रोज धरतो त्याची नक्की भूमिका काय हे मी तपासून घेईन. आणि म्हणून आज त्यांनी धोरणं असली ती धोरणं हिताची नाहीत. आणि धोरणं जिथे हिताची नसतात त्या ठिकाणी बदल करण्याचा निकाल घ्यावा लागतो. आणि तो बदल करायचा असेल तर मतदान, आणि ती मतदानाची संधी आज तुम्हाला सगळ्यांना मिळाली. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीचा दौरा केला होता. त्यावेळी बारामतीच्या विकासाच्या मॉडेलचं मोदींनी भरभरून कौतुकही केलं. तसंच त्यांनी शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आल्याचं सुद्धा सांगितलं होतं. कम लोगों को मालूम होगा, शायद महीने में 2-3 बार मेरी और शरद राव की बात न हुई हो ऐसा कोई महिना नाही गया होगा. तोच संदर्भ देत शरद पवार यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलंय. खर तर शरद पवार आणि मोदी यांच्यात राजकारणा पलीकडची मैत्री आहे. दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या 75 सोहळ्याला मोदींनी शरद पवार यांचं भरभरून कौतुक केलं होतं. राजकीय व्यासपीठावर मात्र दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. नुकत्याच यवतमाळच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. 2014 पूर्वी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं आणि महाराष्ट्रातले नेते कृषी मंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर झालं, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही अशी टीका मोदींनी शरद पवार यांचं नाव न घेता केली होती. आता लोकसभा निवडणूक प्रचार सभांमधून शरद पवार यांनी मोदींवर हल्ला केलाय. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांमध्ये मोठं शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.